नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती चॅनलवर स्वागत करतो. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहणार आहोत की असे काय कारण आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला 56 भोग अर्पण करण्यात येतात. तर आपल्याला सर्वांना मी सांगितलेच आहे की 30 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आहे आणि याचा जो आधीचा भाग आहे जर तो आपण पाहिला नसेल तर आपण तो कृपया पाहून घ्या. आपण त्या भागाच्या पुढीलच माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. यावेळी कृष्ण जन्माष्टमी उत्सव 30 ऑगस्ट रोजी आहे. हा सण प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षाच्या अष्टमीला साजरा केला जातो. सोमवार असल्याकारणाने हा या वर्षाचा 4th श्रावण सोमवार देखील आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी विष्णुदेवाने श्रीकृष्णाच्या रूपात मथुरेत जन्म घेतला. मथुरेत जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळात गेला, जिथे त्यांचा जन्म उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. चारही बाजूला आनंद भयो जय कन्हैयालाल हे संगीत ऐकायला मिळते. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्त उपवास ठेवतात आणि श्रीकृष्णाला अधोरेखील करणारे व्यंजन बनवले जाते. मध्यरात्री जन्मानंतर श्रीकृष्णाला नवीन पोशाख घातला जातो, तसेच 56 भोगाचा प्रसाद देखील दाखवला जातो. पण हे 56 भोग का दाखवतात याचे कारण जर आपल्याला माहीत नसेल तर याच विषयीची आपण आता माहिती जाणून घेणार आहोत. दिवसातून 8 वेळा जेवायचे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण जेव्हा यशोदा माता आणि नंदलाल यांच्याबरोबर गोकुळात राहायचे तेव्हा कृष्णाची आई त्यांना दिवसातून 8 वेळा स्वतःच्या हाताने जेवायला घालायची. एके दिवशी स्वर्गाचा राजा इंद्रदेवाच्या पूजेचे मोठ्या स्वरूपात आयोजन केले गेले होते. कृष्णाने नंदलाल यांना विचारले की हे आयोजन कशासाठी केले जात आहे. नंदलाल यांनी सांगितले की देवराज इंद्राची पूजा करण्यासाठी हे आयोजन आहे. या पूजेने इंद्रदेव प्रसन्न होऊन चांगला पाऊस पाडतील, त्यामुळे जमिनीत चांगले पीक उगवेल. इंद्रदेव क्रोधित झाले. कृष्णाने नंदलाल यांना सांगितले की पाऊस पाडणे हे इंद्रदेवाचे काम आहे, तर मग त्यांची पूजा कशाला करावयाची. जर पूजाच करायची असेल तर या गोवर्धन पर्वताची करावी, जेथून फळे भाजी उपलब्ध होतात, तसेच पक्ष्यांना चारा देखील मिळतो. तेव्हा सगळ्यांना श्रीकृष्णाचे म्हणणे पटले आणि तेव्हापासून त्यांनी इंद्रदेवाऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करायला सुरुवात केली. इंद्रदेवांना हे आवडले नाही, हा त्यांना त्यांचा अपमान वाटला, यामुळे इंद्रदेव क्रोधित झाले. कृष्णाने कशा प्रकारे केले रक्षण? क्रोधित झालेल्या इंद्रदेवाने मथुरावासीमध्ये तुफान पावसाची सुरुवात केली. या धुवाधार पावसाने चारही बाजूंना पाणीच पाणी दिसू लागले. हे दृश्य पाहून मथुरावासी घाबरले. तेव्हा कृष्णाने सांगितले की या पावसापासून गोवर्धन पर्वतच आपले रक्षण करू शकेल, म्हणून आपण त्यांना त्यांच्या पायाशी जायला हवे. तोच इंद्रदेवाच्या क्रोधापासून आपला बचाव करेल. कृष्णाने करंगळीने संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्वांचे रक्षण केले. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत नियमितपणे 7 दिवसांपर्यंत उचलून धरला होता. या दिवसात त्यांनी काही खाल्ले पिले नव्हते. मथुरावासींनी 56 भोग बनवला. 8व्या दिवशी पाऊस थांबला आणि सर्वजण पर्वताच्या बाहेर आले. सगळेच जण विचारात पडले की श्रीकृष्णाने 7 दिवस काहीही न खाता पिता पर्वत उचलून आपले रक्षणच केले. तेव्हा कृष्णाची आई यशोदा सहित सगळ्यांनी कृष्णासाठी प्रत्येक दिवसात 8 वेळा या हिशोबाने 7 दिवसांचे मिळून 56 प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले. या 56 भोगात याच व्यंजनांचा समावेश केला गेला जे कृष्णाच्या आवडीचे आहेत. असा असतो 56 भोगाचा प्रसाद. तसं पाहायला गेलं तर भक्त 56 भोगाच्या प्रसादामध्ये 20 प्रकारची मिठाई, 16 प्रकारचे फरसन आणि 20 प्रकारचा सुकामेवा प्रसाद म्हणून ठेवतात. परंतु या 56 पदार्थांमध्ये दही साखर, रबडी, पिस्ता, लाडू, खीर, बदामाचे दूध, रसगुल्ला, मठरी, जिलेबी, चटणी, मूग, डाळीचा हलवा, मालपुवा, मोहनभोग, टिक्की, काजू, बदाम, विलायची, घेवर, वांग्याची भाजी, पुरी, मुरंबा, शाकभाजी, खिचडी, दही, भात, डाळ, कढी आणि पापड यांचाही समावेश असतोच. तर श्रोते हो, मला असे वाटते की आपल्या लक्षात आलेच असेल की आता श्रीकृष्णाला जो 56 भोग अर्पण करण्याचे जे कारण आहे ते आपल्या लक्षात आले असेल. आणि याच्याविषयीची आपल्याला अजूनही जास्त खोलातली माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या चॅनलवरील कृष्ण प्रतापचे व्हिडिओ पाहू शकता. तेथे आपल्याला सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळेल.
तर श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येथे आपल्या चॅनलवर आपल्याला सर्व आध्यात्मिक ज्ञानाचे व्हिडिओ भेटतच राहतील. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. म्हणा सर्वजण राधे राधे, राधे कृष्ण.